नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत तलाठी भरती दोन हजार तेवीस हा सप्टेंबर दोन हजार मध्ये जो पेपर झाला होता फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट आणि थर्ड शिफ्ट त्यामधले आपण प्रश्न बघणार आहोत मित्रांनो चला मग स्टार्ट करूया प्रश्न क्रमांक एक प्रभाकर मध्ये शेतपत्रे कोणी लिहिलेले आहे प्रभाकर मध्ये शेतपत्रे कोणी लिहिलेले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो गोपाल हरी देशमुख उर्फ हितवादी यांना म्हणले जातात हरी देशमुख यांनी प्रभाकरमध्ये शतपत्र लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक दोन ताराबाई शिंदे यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे तारा ताराबाई शिंदे यांनी कोणते पुस्तक लिहिलेले आहे ए छावा दोन मृत्यूंजय तीन स्त्री पुरुष तुलना चार आत्मविश्वास या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक ताराबाई शिंदे यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक तीन लाडली बहन योजना कोणत्या राज्यामध्ये राबविण्यात आलेली आहे ए मध्य प्रदेश दोन महाराष्ट्र तीन दिल्ली चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक मध्य मधील लाडली बहन योजना ही राबवण्यात आलेली आहे मित्रांनो यामध्ये मित्रांनो एक हजार रुपये प्रति महिना असं महिलासाठी आहे मित्रांनो या आणि म्हणजे वर्षाचे बारा हजार रुपये ठीक आहे मित्रांनो क्रमांक चार ब्राह्म समाजाची स्थापना कधी झाली ब्राह्म समाजाची स्थापना कधी झाली या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन अठराशे सत्तावीसमध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झाली आणि ती कोणी केली मित्रांनो राजा राम मोहन राय यांनी अठराशे सत्तावीसमध्ये ब्राह्म समाजाची स्थापना केलेली आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आर्यभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे आर्यभारत या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहे एक स्वामी विवेकानंद दोन रामकृष्ण चिंतमन पराडकर तीन शिवाजी सावंत चार स्वामी दयानंद सरस्वती या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन रामकृष्ण चिंतामण पराडकर यांनी आर्यभारत या पुस्तकाचे लेखन केलेले आहे प्रश्न क्रमांक सहा जस्टिस पार्टीची स्थापना कोणी केली जस्टिस पार्टीची स्थापना कोणी केली एक रोशन भगत दोन प्रकाश नारायण तीन टी ती एम नारायण चार कन्नाळू या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन टी ती एम नारायण यांनी जस्टिस पार्टीची स्थापना केलेली होती आणि ती केव्हा केली होती मित्रांनो एकोणीसशे सतरामध्ये प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानामध्ये एकूण किती भाग आहे भारतीय संविधानामध्ये एकूण किती भाग आहे एक दहा दोन वीस तीन चोवीस पंच चार पंचवीस या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार पंचवीस भाग आहे मित्रांनो भारतीय संविधानामध्ये ठीक आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ स्वनिर्भर नारी योजना कोणत्या राज्याची आहे स्वनिर्भर नारी योजना कोणत्या राज्याची आहे एक महाराष्ट्र दोन आसाम तीन अरुणाचल प्रदेश चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आसाम या राज्याची स्वनिर्भर नारी योजना राबवण्यात आलेली आहे मित्रांनो क्रमांक नऊ बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली एक जगन्नाथ शंकर सेट दोन महात्मा ज्योतिबा फुले तीन गोपाळ गणेश गोखले चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक जगन्नाथ शंकर यांनी बॉम्बे असोसिएशनची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा बियासी नदी कोणत्या नदीची उपनदी आहे एक सतलज दोन यमुना श्री ब्रह्मपुत्र चार गंगा या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सतलछ ही बियास या उपनदी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक अकरा आशा बागे यांच्या टिंबटिंब पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे एक शिवचरित्र दोन याती तीन भूमी चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन भूमी या पुस्तकाला आशा बागे यांच्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो आणि तो किती मिळाला होता दोन हजार सहा मध्ये प्रश्न क्रमांक बारा ग्रेट इंडिया स्टेट कोणत्या राज्याचा पक्षी आहे ग्रेट इंडिया स्टेट कोणत्या राज्याचा पक्षी आहे एक हरियाणा दोन तेलंगणा तीन आसाम चार राजस्थान या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राजस्थान या राज्याचा पक्षी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तेरा पायकाचा उठाव कोणी केला आणि कधी केला पायकाचा उठाव कोणी केला आणि कधी केला या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक अठराशे सतरामध्ये पायकाचा उठाव झाला होता आणि तो शेतकरी मजूर मजुरांनी ओडिसा राज्यातून केला होता मित्रांनो प्रश्न क्रमांक चौदा लीडर हे वृत्तपत्र कोणाचे आहे लीडर हे वृत्तपत्र कोणाचे आहे एक गोपाल गणेश आगरकर दोन पंडित मदन मोहन मालवीये तीन महात्मा ज्योतिबा फुले चार कृष्ण गोखले या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पंडित मदन मोहन मालवीय यांनी लीडर हे वृत्तपत्र लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ऑक्स रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अन्मिया हा रोग होतो मित्रांनो रक्तातील ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनमिया हा रोग होतो मित्रांनो क्रमांक सोळा फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना कोणी केली एक सुभाषचंद्र बोस दोन गोपालहरी देशमुख तीन हरिश्चंद्र चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा निलगिरी तहरच्या प्राण्याच्या संवर्धनासाठी कोणत्या राज्याने प्रकल्प सुरू केलेले आहे एक महाराष्ट्र दोन अरुणाचल प्रदेश तीन तेलंगणा चार तामिळनाडू या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू या राज्याने निलगिरी तहरच्या प्राण्याच्या प्रकल्प सुरू केलेले आहे प्रश्न क्रमांक अठरा निळा पर्वत कोणत्या पर्वताला म्हणतात ब्लू माउंटेन कोणत्या पर्वताला म्हणतात एक निलगिरी दोन अरोली पर्वत तीन सायद्री पर्वत चार यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक निलगरी पर्वत निळा पर्वतला पण निलगरी पर्वत, पर्वत असं म्हणतो मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणावीस बंगालचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात बंगालचे अश्रू कोणत्या नदीला म्हणतात एक कोसी दोन दामोदर तीन हुगली चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन दामोदर नदी बंगालच्या अश्रू नदीला दामोदर नदी असे म्हणतात मित्रांनो बंगालचे आश्रू असे का म्हणतात मित्रांनो माहीत आहे का दामोदर नदीला पश्चिम बंगालच्या मैदानी भागात भीषण पूर आल्याने बंगालचे दुःख म्हणून ओळखले जाते दामोदर नदी ही भारतातील झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यातून वाहणारी नदी आहे मित्रांनो क्रमांक वीस पी आय ओ जनमाहिती अधिकार कशाशी संबंधित आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो माहितीचा अधिकार आर टी आय हा भारतीय संस्थेचा एक कायदा आहे जो नागरिकाच्या माहितीसाठी आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस नई मंजिल योजना राबवण्यासाठी कोणत्या विद्यापीठाचे सहकार्य आहे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो अलीगड या विद्यापीठाचे सहकार्य आहे मित्रांनो नई मंजिल योजना राबवण्यासाठी